एक अनोखा समालोचक आपण अनुभवला, अर्थात दशरथ पाटील मॅन फ्रॉम दारावे, आणि दारावे आणि आज माझ्या समवेत पहिल्यांदाच हा योग आलेला आहे, अर्थातच चंदू सर माझ्या समवेत आहेत. मी स्वतः यासीन मर्चंट, त्याचप्रमाणे संदीप मोरे आमच्या समवेत आहेत. उद्या आपण पाहणार आहोत संदीप जगे, ज्यांच्यावरती आपण भरपूर प्रेम करता, ज्यांना आपण ऐकायला नेहमीच उत्सुक असता, आणि त्याचबरोबर एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज कुणाल दाते सर, आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत अजूनही एक मोठा आवाज अर्थातच जयेश भोसले सर, हे सुद्धा आपल्याला उद्या इथे ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. हा सामना 4 षटकांचा असेल, उभय संघांनी याची कृपया नोंद घ्यावी, कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसावा. 4 गोलंदाज असतील, 4 गोलंदाज असतील. हा सामना आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितोय, तमाम प्रेक्षक जे आलेले आहेत आपण पाहतोय चहू बाजूला, प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावीर रोहा आणि धावीर तळवळी आपण पाहतोय. आज धावीर नाव गाजतंय, चषकाचं नाव आहे धावीर, दोन्हीही संघ खेळत आहेत, ते सुद्धा धावीर तळवळी आणि धावीर रोहा. टॉसचा बॉस अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकला होता धावीर तळवळी संघानं, आणि सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे धावीर रोहा या संघाला. 4 षटकांचा सामना असेल, एका षटकाचा पॉवर प्लेचा खेळ असेल, कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालवायचा नाहीये. वारंवार इन्स्ट्रक्शन येत आहेत, जुने चेंडू आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत, नवीन चेंडूवरच आपल्याला खेळावं लागेल. चला गणेश साळवी सर आपल्याला सुद्धा विनंती असेल, योग्य त्या सूचना आपण सर्व खेळाडूंना द्याव्यात आणि सामना लवकरात लवकर सुरू करावा. मित्रांनो, वेळ कमी आहे, कृपया कुठल्याही प्रकारचा वेळेचा अपव्यय आहे आपण करू नका. यापुढची लढत श्री जोगेश्वरी स्पोर्ट्स नागोटणे, आणि नुकताच ज्यांनी एक जबरदस्त रोमहर्षक विजय संपादित केला तो एअरसन खामजाई खाम या दोन्ही संघांनी. बहुत ही बढ़िया गेंद, कमाल की गेंद थी, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने की बात, गेंद थोड़ी सी उछली, थोड़ी सी बाहर की तरफ निकली, बल्लेबाज उसे कट करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. सागर याच्यासाठी दिलावर जी हाफिज या श्री धावीर मित्र मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, त्यांच्याकडून सागरसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. शैलेश फिरसे एक बार राइट आर्म राउंड विकेट दौड़ पड़े, जी हाँ इस मरतबा ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेल दिया था डीप मिड विकेट की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे कि आप ढूंढने में कामयाबी नहीं. फिर से एक बार 2 रन लेने की कोशिश और रन आउट के रूप में यह पहला छटका लगता हुआ डीजे मास्टर. देसाई नाराज और हम देख सकते हैं निराश वाले विश्व से, विश्व के सबसे एकमात्र खिलाड़ी, सबसे बड़े खिलाड़ी, सब एकमात्र खिलाड़ी है रोहित शर्मा. रोहित का मतलब होता है, हालांकि मैं कहूंगा ये संस्कृत वर्ड है, रोहित का मतलब होता है समुंदर की सबसे बड़ी मछली, और ये सम्यक समुंदर की मछली अर्थात रोहित मैदान में आ चुके हैं. शिंदे, शिंदे नाम बहुत ही बड़ा ऊंचा हमारे देख सकते हैं, अगर पाली में जाएंगे तो अविनाश शिंदे, तुषार शिंदे रोहा में, और उसी के साथ अनेक शिंदे, ये सभी प्रतिष्ठित और जानकार क्रिकेट के रसिक. और रोहित शिंदे ने कहा है कि हम तकरीबन 70 रन बना सकते हैं इन 4 ओवर में. शैलेश की इस गेंद को खड़े खड़े खेलना चाहते थे मगर फंस गए, और बैक टू द बॉलर, एक आसान सा कैच, बहुत ही अच्छा कैच, और इसी के साथ पहली गेंद के ऊपर रोहित मैदान से बाहर. शैलेश कमाल की गेंदबाजी यहां पे अंजाम देते हुए 2 विकेट चटकाए हैं, 3 गेंदें अब तक हो चुकी है,
एक विकेट हालांकि रनआउट के रूप में आई थी, मगर एक मात्र रन, 30 गज का दायरा यहां पे मौजूद है, ये भूलना नहीं चाहिए। 30 गज के दायरे में गेंदबाजी करना अपने आप एक बहुत बड़ी बात होती है, और उसमें इस तरह की गेंद यानी सोने पे सुहागा। फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट, हालांकि ये एंगल बहुत कम देखने को मिलता है। जी हाँ, इसमें दबाव ओवर पिच, गेंद दिया ऑन द राइज, उसे खेल दिया था मिड ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, गैप ढूंढने में कामयाबी नहीं। अच्छा स्ट्रोक जरूर था, मगर फिर भी नाकाम रहे, रन देने की कोई भी गुंजाइश नहीं। सिर्फ यहाँ पे उनका आत्मविश्वास बढ़ेगा, इसके अलावा इस मैच के ऊपर उसका कोई इफेक्ट नहीं। रोहित शैलेश कमाल करते हुए, जी हाँ इसमें दबा शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, 30 गज का दायरे के बाहर तो खेल दिया है। मिड ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे, थ्रो करेंगे, फील्ड करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था दो रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने इस मौके का फायदा उठाया और इन दो रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 3 रन 2 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर शैलेश का, 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 1 गेंद अभी भी शेष बची हुई। गेंदबाज शैलेश ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है अब तक, बल्लेबाजों को थामे रखा, रनों से वंचित किया, बड़े स्ट्रोक से महरूम किया है और मनोवैज्ञानिक दबाव में ढकेला है। करे तो क्या करे, इसी विवंचना में बल्लेबाज सोचते हुए। हालांकि सागर बोबड़ एक जाने माने बल्लेबाज है, लेदर क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट हो, हमेशा और अक्सर उन्होंने अपने बल्लेबाजी का जौहर दिखाया है, अनेक गेंदबाजों के छक्के छुड़ा है, मगर आज उनका बल्ला यहाँ पे शांत नजर आता हुआ। सागर भोमड़ को अपने रंग में रंगना होगा, अपने टीम के लिए एक अच्छी पारी यहां पे खेलनी होगी, एक योगदान देना होगा, और इसी सोच में फिर से एक बार खेलने के तैयार। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, मगर तकदीर देखिए सागर भोमड़ के साथ, और इसी वजह से बाल बाल बच गए। अक्सर मैं दोस्तों कहता हूं कि दिमाग कितना भी तेज हो, तकदीर के आगे नहीं जीत सकता, क्योंकि बीरबल यार होने के बावजूद कभी बादशाह नहीं बन सका था। तकदीर का साथ अगर होगा तो फिर आप कुछ भी कर सकते हो। फिर ऐश्वर्या राय देखिए, अगर तकदीर है तो ऐश्वर्या राय बन सकती है, मगर मेहनत अगर करोगे, मेहनत करनी पड़ेगी तो आपको सचिन के जैसे मेहनत करनी पड़ेगी। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, मात्र 4 रन स्कोरबोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा महाराष्ट्र का एक शानदार आवाज चंदू शेट्टे के पास। धन्यवाद धन्यवाद। पहिल्याच षटकात जर पाहिलं तर अडचणीत आणलंय प्रतिस्पर्धी संघाला शैलेश यांनी, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2 विकेटही मिळवल्या आणि केवळ 4 धावांवर सीमितही ठेवलेला आहे। तर आता मात्र हे कड भेदावं लागणार आहे, धावसंख्या बनवाव्या लागणार आहेत, कारण आता नाही तर 1 वर्ष परत कधी नाही। वर्षातून एकदा येणारी ही स्पर्धा प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो। एका बाजूला सागर आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अभि मेहतर आहेत, यांना प्रयत्न करावेच लागणार आहेत। आपल्या नावाचा आपल्या गावाचा डंका जर या धावीर चषकावर जर पिटायचा असेल तर आज तुम्हाला खेळावंच लागेल। तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे उमेश सावंत, यांच्यावर धुरा सोपवली आहे। म्हणजे पहिल्या षटकात जी चांगली कामगिरी झाली आहे गोलंदाजांकडून, ती याही षटकात का नक्कीच कायम राहावी यासाठी आमंत्रित करण्यात आलंय त्यांना। यावेळेला मात्र स्ट्रोक खेळला जातोय, बॅटची एज तर घेतली जाते, बॉल पाठीमागे जाईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते। हा क्रिकेटचा खेळ कोणत्याही पद्धतीने कोणत्याही स्वरूपाचा खेळ आहे, मग ग्रामीण क्रिकेट असेल, तालुका क्रिकेट असेल, जिल्हा वाईज क्रिकेट असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, कोणत्याही पद्धतीचं क्रिकेट खेळा, क्रिकेट पहा, क्रिकेट हा खेळ तुम्हा आम्हाला सातत्याने मैदानात केंद्रित ठेवतो, अगदी वेळ लावतो हा क्रिकेटचा खेळ। आपण ज्या संघाला जो आपला आवडता संघ आहे तो संघ जिंकावा असं प्रत्येकाला मनोमन वाटत असतं, आपला आवडता खेळाडू जिंकावा हेही मात्र प्रत्येकाला मनोमन वाटत असतं या क्रिकेटच्या खेळात। यावेळेला पहा खोलवर टप्प्याचा बॉल, पहा मनगटाच्या साह्याने ऑनसाईडच्या दिशेने खेळलाय, 2 क्षेत्ररक्षक बऱ्याचसा लांबवरचा प्रवास करता करता जोपर्यंत येणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या, थ्रो थोडासा बाजूला गेला आणि लगेचच सागर आणि अभि यांच्या माध्यमातून 3री धाव देखील पूर्ण केली जाते। आणि नक्कीच ते सर करावंच लागतं, तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागतो, अन्यथा प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होताना पाहायला मिळत असतो। 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत, पहा पडल्या पहिल्या षटकात झालेली पडझड सागर भोबडला या ठिकाणी थांबवावी लागणार आहे आणि आपल्या नावाचा डंका पिटावा लागणार आहे सागर।
या वेळेला मात्र पहा थोडासा कमी गतीने, परंतु बॅट आणि बॉलचा संगम योग्यरित्या होऊ शकला नाही. बॉल अगोदर निघून झाला तदनंतर बॅट जाते आणि अशा रीतीने निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर तीन धावा आल्या जरूर, परंतु दुसऱ्या चेंडूवर उमेशने दाखवून दिलंय मी गोलंदाजीसाठी का आलोय. या वेळेला मात्र रिवर्स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. दडपण असतं ज्या वेळेला तुमच्याकडून डॉट बॉल जातात ना, दडपण तुमच्यावर जाणवतं, मग त्यावेळेला तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु गोलंदाज ज्या वेळेला एक डॉट बॉल टाकतो ना, त्याचा आत्मविश्वास उंचावलेला असतो आणि तोच उंचावलेला आत्मविश्वास बॅक टू बॅक लगातार त्यांच्याकडून डॉट बॉल टाकताना पाहायला मिळत आहे. या दोघांच्या युद्धात सध्याच्या घडीला गोलंदाज थोडासा हावी होतोय, परंतु सागरकडे क्षमता आहे आणि या क्षमतेचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल तर टोलावला जातोय, चेंडूची फेक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु हो नाही करता करता पुन्हा मागे पाठवलं आणि पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि अशा तऱ्हेने दोन धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर तळवली धावीर तळवली, दुसऱ्या बाजूला धावीर रोहा यांच्यामधील मॅच या ठिकाणी सुरू आहे. 10 धावा धावफलकावर आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ विविध भागात विविध पद्धतीने चेंडूने खेळला जातो. कुठे निविया, कुठे टेनिस, कुठे खण्णा, तर कुठे कॅप्टनच्या बॉलने खेळला जातो. तर असं विविध भागात जरूर टेनिस बॉलने क्रिकेट खेळलं जात असेल, परंतु टेनिस बॉलचं क्रिकेट तुम्हा आम्हाला केवळ आनंद आनंद आणि आनंद देतं. मग ते याही वेळेला प्रयत्न जरूर झालाय, परंतु पहा गोलंदाज हे प्रयत्न उद्ध्वस्त करतायत. सागर हे मात्र बॅट तर जरूर फिरवतायत. क्या हो चुकी है क्या ना रन 5.50 के अवसर से यहाँ पे रन बनते हुए जो कि नाकाफी है. यहाँ पे रनों की संख्या का आलेख बढ़ाना होगा. जो सेकंड गियर में गाड़ी चल रही है उसको पांचवें गियर में डालना होगा और कम से कम यहाँ पे 40 रन जोड़ने होंगे, स्कोर बोर्ड पर लगाने होंगे. सागर बोबर इस मरतबा फिर से एक बार तैयारी में. उमे सागर सावन गेंदबाजी के मोर्चे पर. जी हाँ, ओवर पिच गेंद थी, आओ देखा ना ताओ, खेल दिया उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए. की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 17 रन. 17 का आंकड़ा जब भी हमारे सामने आता है तो एबीडी अर्थात एबी डिविलियर्स की याद आती है, उसी के साथ ऋषभ पंत की याद आती है क्योंकि उनका जर्सी नंबर 17, अजिंक्य रहाणे का भी जर्सी नंबर 17. अगली गेंद फिर से एक बार सागर. जी हाँ, बहुत ही कमाल का पंच देखने को मिला, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में उतना ही जबरदस्त था. क्या ये कैच है या बढ़िया फील्डिंग, कुछ समझ में तो मुझे तो नहीं आया. अंपायर के ऊपर हमारा ध्यान होगा, अंपायर जी क्या सोच रहे हैं. पानी घेऊन जायचं आहे, थोडा वेळ खेळ थांबलाय, आपण पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. ऍक्च्युअली तिथे काय झालं ते आपल्यालाही कळलं नाहीये. पंचांच्या निदर्शनात जर आलं असेल, नॉट आउट दिलेला आहे आपण पाहतोय. तो इस बीच यहां पे 1 रन मिलता हुआ, इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 18 रन. सागर सावन हालांकि गेंदबाजी के मोर्चे पर पहली गेंद के ऊपर छक्का जड़ने के बाद दूसरी ही गेंद के ऊपर कैच लपकने का मौका था, मगर उस मौके को खोया है. मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग मैं कहूंगा, सराहना करना चाहूंगा जिस तरीके से उन्होंने अपने आप को झोंका था. उनका जज्बा और उनका जुनून यहाँ पे दिखाई दिया और ये होना बहुत ही जरूरी है. अगर टीम को जीतना है या जितवाना है तो हर एक का योगदान बहुत ही महत्वपूर्ण होता है और यहाँ पे अपना योगदान देते हुए फिर से एक बार सागर सावन. जी हाँ, इसमें तबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद थर्ड मैन को चकाने के पहले रुकने में कामयाब. बहुत ही बढ़िया फील्डिंग मैं कहूंगा, मगर खराब थ्रो और यहाँ पे देखिए लाजवाब थ्रो, सीधा स्टंप को से टकराया. बचपन में कंचे खेलने का यहाँ पे फायदा होता हुआ.
मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। यहाँ पे हौसला बरकरार रखना होगा, हम जीत सकते हैं, हम कम से कम यहाँ पे 40-45 रन बना सकते हैं, ये जज्बा ये जुनून कायम रखना होगा और एक अच्छी बल्लेबाजी एक अच्छी पारी यहाँ पे खेलनी होगी। ये बहुत बड़ी जिम्मेदारी है, मगर पारी को सजाना होगा, संवरना होगा और अपनी पारी को भी संभालना होगा। नए बल्लेबाज शंतनु, शंतनु टेनिस क्रिकेट का एक बहुत ही बड़ा नाम। इस बीच फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश, शंतनु ने अजीब और गरीब अंदाज के साथ वहां पे खेल दिया था, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे, एक ही रन मिलेगा, माफ कीजिए वो अंकित थे और नॉन स्ट्राइक इन पर अब है शंतनु। शंतनु में जरूर याद दिलाना चाहूंगा, शंतनु गायचोर एक आपने नाम सुना होगा, उमेश कुलकर्णी उमेश मांद्रेकर और उसी के साथ शंतनु गायचोर, इन दोनों में सबसे बड़ा खिलाड़ी कौन है, ये आज तक मुझे पड़ा हुआ सवाल है, क्योंकि इतनी जबरदस्त बल्लेबाजी मैंने उनसे अच्छी नहीं देखी थी और इसीलिए ये शंतनु नाम के जो बल्लेबाज है उनको आज इस नाम को जागना होगा। लेकिन फिर से एक बार सागर की, आहा कमाल की गेंद, लाजवाब गेंद, बेहतर गेंद, एक होता है बेहतर एक होता है बेहतरीन, यहाँ पे मैं कहूँगा ये बेहतरीन गेंद थी। देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है, शैलेश ने पहले ओवर में 4 रन खर्च किए थे, एक सफलता उनके हाथ लगी थी, उमेश सावंत दूसरे ओवर में आए 7 रन खर्च किए, सागर सावंत तीसरे ओवर में आए और 9 रन खर्च किए, एक सफलता उनके हाथ लगी है। एकमात्र ओवर है और अंतिम ओवर के लिए फिर से एक बार मैं आपके सामने दरख्वास्त करना चाहूंगा माइक्रोफोन पर सन्माननीय चंदू शेट्टे सर को, धन्यवाद। पहा या षटकात काय झालं, तर सुरुवातीला आक्रमण झाली गोलंदाजाच्या विरुद्ध, परंतु त्या आक्रमणातून ते सावरले आणि तदनंतर चांगली गोलंदाजी केली आणि विकेटही मिळवल्या। 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर। सर्वांच्या नजरा या स्पर्धेवर, सर्वांच्या नजरा मैदानावर, सर्वांच्या नजरा फलंदाज आणि गोलंदाजांवर, त्याचबरोबरीने या ट्रॉफीजवर देखील असतील। पहा किती उंच आकर्षक झळाळ ते करंडक आहेत, प्रत्येकाला असं वाटत असेल हे माझ्या गावात आल्या पाहिजेत, माझ्या घरी आल्या पाहिजेत, माझ्या टीमसाठी आल्या पाहिजेत। त्याचबरोबरीने गियरची सायकल देखील या ठिकाणी आहे, दावीर चषकाची मॅन ऑफ द सिरीज यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत। म्हणूनच की काय, ही क्रीडा स्पर्धा रायगडातील एक मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे आणि आज उद्या काय चित्र असेल, आज देखील जर पाहिलं तर चारही बाजूने मैदान प्रेक्षकमय झालंय, उद्याचा नजारा तर काही औरच असेल। शेवटचा षटक या डावातील, या वेळेला थोडेसे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय, नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय आणि स्कोर जर पाहिला तर एकने पुढे जाईल, 21 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळत आहेत। धावांसाठीचा धावा केला जातोय धावीर रोहा संघाच्या माध्यमातून, या ठिकाणी कशाही प्रकारे येऊ देत परंतु धावा येऊ देत, फ्री हिट असणार आहे। तर पाहूया मागील मॅचचा हिरो बॅटिंग करतायत, अंकित मोहिते यावेळेला फ्री हिटचा फायदा म्हणावा तसा तर घेतलेला नाहीये, परंतु बॉल जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे दोन्ही फलंदाजांना चकवत असताना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत। किती धावा येत आहेत यावर गणित अवलंबून आहे। सर आपण कितीतरी मॅचेस अशा पाहिल्यात, पहिल्या काही ओव्हर्समध्ये रन आले नाहीत परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अचानक काही रन येऊन जातात आणि तशाच प्रकारचा धावा या ठिकाणी धावीर रोहा हा संघ करत असणार आहे, कारण अंकित ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहेत त्यांच्याकडे क्षमता आहे, या अगोदरच्या मॅचमध्ये तो क्लास त्यांनी दाखवला आहे आणि यावेळेला पुन्हा प्रयत्न झाला परंतु या मॅचमध्ये त्यांच्या मनासारखं काही घडत नाही आहे, परंतु धावा जरूर येताना पाहायला मिळत आहेत। आलेली एक एक धाव त्यांच्या धावफलकात भर घालणार आहे आणि त्यांना एका समाधानकारक स्थितीमध्ये घेऊन जाणार आहे, कारण या अगोदर जर पाहिलं तर 5 ओव्हरच्या मॅचेस होत्या, आता 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे टार्गेट जे आहे ते मात्र कुठेतरी 30-35 जर पुढे गेलं तर एक चांगली मॅच होऊ शकते। यावेळेला पुन्हा एकदा शंतनुकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि पहा शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर ठेवलेली नजर, पकडलेली कॅच, या ठिकाणी विकेटचं पतन। आणि विनंती असेल एअरसन खामजाई खाम संघाचा कर्णधार कृपया टॉस बॉक्स जवळ या, दोन्ही संघाचे सन्माननीय कर्णधार। विनंती असेल श्री जोगेश्वरी नागोटणे संघाचा कर्णधार आणि एअरसन खामजाई खाम संघाचा कर्णधार, आपण त्वरित नाणेफेक कक्षाजवळ यावं। तर
अंकित मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत. संघाची धावसंख्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि हीच ती वेळ ज्या वेळेला धावा बनवायच्या आहेत आणि फटकेबाजी करायची आहे. या वेळेला पुन्हा एकदा बिगीट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तीच दिशा, तोच मार्ग, तोच खेळाडू आणि या वेळेला मात्र बॉल हातातून मात्र निसरताना पाहायला मिळतोय. या अगोदर अशाच पद्धतीने धावत गेले, जणू काही मागील बॉलची झेरोस्कॉपी होती की काय, परंतु यावेळेला बॉल हातातून निसटलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे गेली आहे. 25 धावा धावफलकावर आहेत. नितेश जोडीला आहेत ते मात्र अंकित यांच्या आपल्या संघाच्या धावा वाढवण्यासाठी, धावीर चषकात आपलं दमखम दाखवण्यासाठी खेळाडू. यावेळेला मात्र शरीरापासून थोडासा दूरवर टाकलेला बॉल या ठिकाणी पाहिला मी. त्यांना 2000 रुपयाचा इथे पारितोषिक देण्यात येईल. मी विनंती करतोय, एक मोबाईल हरवलाय याच आपल्या मैदानावरती, तर ज्यांना आणि त्या मोबाईलला पासवर्ड आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही आहे. तर विनंती करतोय, ज्यांना कोणाला भेटलाय त्यांनी आणून द्यावा. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप मुंडे सर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीनं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे दत्ता भोगटे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीनं, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. वळूया पुन्हा एकदा चंद्रकांत शेट्टे यांच्याकडे. धन्यवाद नितेश. आपल्या टीमच्या साठी धावा वाचवण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज करतायत, परंतु फलंदाजांना ही शेवटची संधी आहे. या षटकात फटकेबाजी करावीच लागणार आहे आपल्या संघाला जर या स्पर्धेत टिकून ठेवायचं असेल तर धावा बनवायच्यात. यावेळेला ऑन साईडला खेळला, मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल तर जरूर जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न अतिशय चपळतेने क्षेत्ररक्षक तिकडे आले जरूर, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आणि धावफलक जर पाहिला तर 2 ने पुढे जात असताना 27 धावांवर पाठवला जातोय. ओव्हर नंबर जर पाहिला तर या ठिकाणी 4थी संपली, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 27. विजयासाठी 28 धावांचं लक्ष धावीर तळवली या संघाच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. पहा चारही बाजूने खूप कमी ठिकाणी असं चित्र पाहायला मिळतं, प्रेक्षकांची एवढी प्रचंड गर्दी, अगदी उन्हामध्ये देखील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण या स्पर्धेचं हे यश आहे क्रिकेट वेडा रोहा आणि रोहा तालुका त्यांचं मात्र या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने माझ्या मते बऱ्याचशा लांबवरचा प्रवास करत आलेच असतील या ठिकाणी क्रिकेटचे चाहते. कोणी बाईकवर आले असतील, कोणी अगदी टेम्पोमध्ये आले असतील, परंतु आम्हाला धावीर चषक पाहायचा आहे यासाठी संदीपजी क्रिकेटचे चाहते बराचसा लांबलांबवरचा प्रवास करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. जी तुमच्या माहितीसाठी अखेर रोहा नाही तर रोहा माहेरील देखील क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होत आहेत. आपला बहुमूल्य वेळ आणि नक्कीच धावीर महाराजांप्रती जी श्रद्धा आहे, या स्पर्धेबद्दल क्रिकेटबद्दल जी श्रद्धा आहे त्यापोटी रोहा तालुक्यामध्ये या मैदानावर प्रचंड गर्दी असणारे हे क्रीडा रसिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपण पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा श्री धावीर मित्रमंडळ रोहा यांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार. संदीपजी आपण पाहतोय इथे एक दिलदार, दानशूर, त्याचप्रमाणे एक मेहरबान आणि कदरदान असा एक असे एक आमचे मित्र आहेत, अर्थात सन्माननीय संदीप मुंडे त्यांचं नाव. मयूर स्पोर्ट्स आणि युवा स्पोर्ट्स यांचे ते मालक आहेत आणि त्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे की काल ज्यांनी अर्थात टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासाठी अर्थात आग्री बॉईज रोड या संघासाठी 15 टी शर्ट त्यांच्यातर्फे मुफ्त. त्यानंतर आज या 8 संघांमधून जो संघ टॉप 3 मध्ये जाईल त्यांच्यासाठी सुद्धा 15 टी शर्ट. आणि आणखी एक खुशखबर आहे त्यांच्याच तर्फे, एअरसन खामजाई खाम यांनी जर सेकंड राऊंड जिंकला, दुसऱ्या फेरीतला सामना जिंकला तर त्यांना सुद्धा 15 टी शर्ट देण्यात येतील. नक्कीच संदीप मुंडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दिलदार, दानशूर, मेहरबान आणि कदरदान. चला टॉस करण्यासाठी आपण यावं. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत, आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतोय, ज्यांना कोणाला तो विवोचा मोबाईल सापडलं असेल त्यांनी कृपया आमच्या या व्यासपीठावर आणून द्यावा. 3000 रुपयाचं त्याला बक्षीस देण्यात येईल. दिलावर शेठ हाफिज यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते श्री जोगेश्वरी नागोटणे आणि एअरसन खामजाई खाम
या दोन संघादरम्यान या दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आणि त्याचा नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करावं मी विनंती करतोय. दिलावरजी हाफिज या मान्यवरांना, या आयोजन समितीच्या सभासदांना. दिलावर हाफिज साहेब, टेनिस ड्रीम क्रिकेट ड्रीम्स क्रिकेट आमच्या समवेत एक प्रसन्न मुद्रा दिलावर हाफिज. कसा कर्णधार इथे टॉस मागतोय. छाप असा कॉल होतोय, काट येतोय. विनंती करतोय दिलावर शेठ यांना आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर स्थान बनवा. नाणेफेकीचा कॉल जिंकतोय नागोटणे संघाचा कर्णधार, पालक आहेस, काय निर्णय स्वीकारतोय? फिल्डिंग. ऑल द बेस्ट, थँक्यू. वेळ आमच्याकडे कमी आहे, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप जी. तो चलिए दोस्तो, मैं यासीन फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवाने आप सभी का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूँ. जीतने के लिए मेरे गुण लेखक उमेश साळुंखे मुझे बताते हुए कि 28 रनों की जरूरत, चार ओवर का ये मैच, पहला ओवर लेके आए हैं जिनका नाम अभी भी हमें पता नहीं है. ओवर बीच गेंद और उसे खेल दिया लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए. पॉजिटिव अप्रोच यहां पे नजर आता हुआ बल्लेबाज उमेश सावंत का. पहली गेंद के ऊपर 2 रन, दूसरी गेंद के ऊपर एक लंबा हिट यानी छक्का हमें देखने को मिला. 2 गेंदों में 8 रन यहां पे बनाते हुए अपने टीम के लिए मात्र 28 रनों की जरूरत. पहले तो शानदार गेंदबाजी की उनके गेंदबाजों ने, अब यहां पे बल्लेबाज अपनी जिम्मेदारी को मुकम्मल करते हुए पूरा करते हुए फिर से एक बार गेंदबाज दौड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद थी, उसे खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, बिल्कुल वहां पे खाली क्षेत्र, सीधा गेंद दंदनाती भी निकल गई गोली की रफ्तार से 4 रनों के लिए. इंसान की साहस से बड़ा नहीं कोई भी लक्ष्य, इंसान की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. यहाँ पे लड़ना होगा गेंदबाजों को, क्योंकि अगर आप अगर अपने कंधे झुकाओगे, गर्दन झुकाओगे तो ये मैच वैसे ही चला जाएगा. आपको लड़ने की जरूरत है. 3 गेंदें हो चुकी है, 12 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. फिर से एक बार शॉट ऑफ लेन गेंद थी मगर सब मरीन डिलीवरी, इस मरतबा टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही बल्लेबाज, हालांकि उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था. बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे आता हुआ. इस एक अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 13 रन, 13 फॉर नो लॉस. पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनपती हुई. जीतने के लिए कुल मिला के 4 ओवर में 28 रनों की जरूरत. पहले ओवर में सब कुछ यहां पे देखने को मिल रहा है, एक छक्का एक चौका देखने को मिला और ये लीजिए और एक चौका लगेगा ऐसा लग रहा था मगर लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन. उस गेंद को चेस किया था, एक लंबी दौड़ लगाई थी और गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब रहे. मात्र 1 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया. इस 1 रन के साथ रनों की संख्या 14 रन बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. जी हाँ, उछाल कर खेल दिया फिर से एक बार मगर इस मरतबा लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और ये पहले विकेट का पतन होता हुआ. दिलदार हाफिज कहना होगा क्योंकि लगातार बैक टू बैक यहाँ पे हम देख सकते हैं प्राइस लगाते हुए, इनाम की राशि यहाँ पे लगाते हुए. अब ये कैच पकड़ने वाले फील्डर अर्थात सागर भोबड़ के लिए 200 रुपए का इनाम दिलदार हाफिज की तरफ से.
तो चलिए दोस्तों मैदान में फिर से एक बार जाएंगे हम लोग। 14 रन पहले ही ओवर में आ चुके हैं, आधा स्कोर मुकम्मल हो चुका है और हम चलते हैं फिर से एक बार, जबकि 18 गेंदें बची है और 14 रनों की और जरूरत। सन्माननीय चंद्रकांत जी शेट्टे सर के पास धन्यवाद। धन्यवाद। पहिल्याच षटकात आक्रमक सुरुवात करत असताना जे आव्हान ठेवलं होतं 28 धावांचं, त्यातलं अर्ध्या धावा तर जरूर पूर्ण केलेल्या आहेत। आता दुसऱ्या बाजूला रोहा संघाला मॅचमध्ये यायचं असेल तर चमत्काराची अपेक्षा करावी लागेल, एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील आणि त्याच वेळेला मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यांचं पुनरागमन होऊ शकतं। गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे सागर भोबट, तर पाहूया कशा प्रकारची काम करतायत सागर गोलंदाजीसाठी। 200 रुपये प्रत्येक विकेटसाठी असतील त्यांच्या दिलावर आपी त्यांच्या माध्यमातून। पहा मनगटी फटका या ठिकाणी खेळला, मोठ्या फटक्याच्या मोहात नाही पडले, परंतु पहा क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूवर आले, एकाच धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागत आहे। रोहाकरांसाठी असणारं मात्र ही अमूल्य स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय। प्रत्येक क्रिकेट रसिक मात्र बराचसा लांबलांबवरचा प्रवास करत असताना या स्पर्धाची क्षणचित्र आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी एक मेजवानी आहे रोहेकरांसाठी, ती मात्र या ठिकाणी घेण्यासाठी येत आहेत। यावेळेला फुलटॉस होता, या फुलटॉसने दिशा दिली, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी अंकित, आणि जोपर्यंत चेंडूची फेक करणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। तिसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पंचांचा निर्णय येईल आणि जो काही निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे। दहावीर चषक आपण या ठिकाणी पाहत आहोत, हजारोंची गर्दी, हजारो प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचेसचा, या स्पर्धेचा, कारण क्रिकेटच्या खेळात पंच हेच मुख्य असतात, त्यांचा निर्णय, त्यांचा इशारा हाच मोलाचा असतो आणि पंचांचा इशारा येतोय। या ठिकाणी धावा घेतल्या जात आहेत, त्या मात्र 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत। धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळते 18 धावांवर, 10 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे। तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून, कम बॅक केलं जात आहे का गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून, परंतु विजय त्यांच्यापासून थोडासा दुरावलाय, परंतु त्याचं रूपांतर विजयामध्ये करायचं अशक्य नाही आहे, परंतु प्रयत्न जरूर करणं गरजेचं आहे। यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अपील केलं गेलं पंचांकडे, परंतु अपील फेटाळत असताना लेग बाईच्या स्वरूपातील 1 धाव मात्र या ठिकाणी कळवली जाते। अगदी शहरी क्रिकेट असू देत, ग्रामीण क्रिकेट असू देत, आपल्याला वेडावून सोडलंय या क्रिकेटच्या खेळाने, आणि ग्रामीण क्रिकेटचं लोन मग पूर्वी नवी मुंबई, पनवेल, खालापूर, उरण, अलिबाग करता करता अगदी रोहा, माणगावपर्यंत देखील हे ग्रामीण क्रिकेटचं लोन पोचलंय आणि गावोगावच्या खेळाडूंना महत्त्व आलं या ग्रामीण क्रिकेटमुळे। कारण पूर्वी शहरी संघ यायचे, ते त्यांचा खेळ करायचे, गावातील क्वचितच एखाद्या खेळाडूला संधी मिळायची, परंतु तुषारजी तुमचं कौतुक कमी करू, यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉलच्या रेषेत गेले नव्हते आणि बॅट केवळ फिरवली गेली पतून आणि 1 धावीने संघाची धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचले ती 22 धावांवर, हा धावफलक जातोय। पहा खूप चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते, 1 गडी बाद 22 धावा। तर पुन्हा एकदा आमंत्रित करतोय यासिन सर। धन्यवाद। जीतने के लिए अब मात्र 6 रनों की जरूरत, गेंदे बची है 12 गेंदे 6 रन, यानी आसान सा लक्ष्य, जीत की मंजिल नजर आती हुई। मगर दोस्तों क्रिकेट का खेल है ये, कब क्या होगा मुझे याद है, इसी मैदान पर इसी टूर्नामेंट में एक बार ऐसा हुआ था कि 4 ओवर में तकरीबन 65 या 70 रन हुए थे, तो मैंने तुषार जी शिंदे को कहा कि मैं अब चला जाता हूँ, ये मैच तो आसानी के साथ रोहा रॉयल्स जीतेगी। और एक बल्लेबाज का उदय हुआ था, होने वाला था, और मैंने वो मैच नहीं देखा था। मैं घर पर जाने के बाद तुषार जी का फ़ोन आया कि रोहा रॉयल्स हार चुकी है, सुफियान ने 52 रन उस मैच में बनाए थे, मगर एक नया बल्लेबाज का उदय हुआ था, उनका नाम था नवीन बामुगड़े, 58 रन बनाए थे उन्होंने। और ऐसा ही कुछ यहाँ पे करना होगा गेंदबाजों को इस मर्तबा, कम से कम 2 या 3 रन खर्च कर सकते हैं इस ओवर में, इसके अलावा आपको कोई ऑप्शन ही नहीं, आपके पास कोई चारा नहीं है। नए गेंदबाज आए हैं, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात, जब तक उस गेंद तक पहुंचेंगे, फील्ड करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या जा पहुंची है 24 रन। अब जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत, गेंदें बची है 11, यानी एक आसान सा लक्ष्य नजर आता हुआ, जिस तरीके से मैंने कहा था
कि जादुई गेंदबाजी करनी होगी। जिस तरीके से लास्ट मैच में संदीप बटारे ने गेंदबाजी की थी, हालांकि वो मैच हार गए थे, मगर उन्होंने कमाल का प्रदर्शन किया था। उनके जो संघ सहकारी थे उन्होंने उनको साथ नहीं दिया था। अगर उनका साथ मिलता, वो कैचेस लपकते या रनआउट करते तो जरूर वो मैच जिता सकते थे। मगर कहते हैं क्रिकेट में किंतु परंतु अगर मगर नहीं चलता। इसमें तबाह कवर के ऊपर से बहुत ही बढ़िया स्ट्रोक नो मैन्स लैंड में, एक रन आसानी के साथ मुकम्मल। दूसरा रन लेने की कोई जरूरत नहीं है, ये दोनों भी बल्लेबाजों ने शायद ठान लिया है। मगर फिर से एक बार देखा कि खराब थ्रो और यहां पे लालच में फंस गए। दूसरे रन के लिए रनआउट के रूप में मैदान से बाहर जाना होगा। बताना चाहूंगा मात्र दो रनों की जरूरत। तो इस बीच एक बड़ा हिट, फिर से एक बार लंबा हिट, गेंद सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए, और इसी के साथ ये मैच जीत लिया है धावीर तलवली टीम ने। बहुत बहुत मुबारक, बहुत बहुत अभिनंदन। चला लवकरात लवकर अपन जोगेश्वरी नागोटने आणि एअरसन खामजई खाम लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करावी।